सर्व व्यूअर्सना विनंती असेल की आपल्या लाडक्या पीटीसीला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपली ही लाडकी पीटीसी एका मैलाच्या दगडापर्यंत म्हणजे 2,00,000 सबस्क्राइबर कडे जाईल असं सर्वांना विनंती असेल. अविनाश. नक्कीच राजकिरण, मी पहिल्यांदाच नमूद केलं जेव्हा माझ्या हातामध्ये मायक्रोफोन आला तेव्हाच की लोकल ते ग्लोबल. खरं तर टेनिस क्रिकेट हा कालपर्यंत गल्ली बोळ्यातला खेळ म्हणून ओळखला जायचा, परंतु या गल्ली बोळ्यातल्या खेळाने वातावरण असं काय बदललंय, वातावरण असं काय चेंज झालंय की लोक लेदर सोडून आजकाल टेनिस क्रिकेटकडे वळलेत. मुंबईचे खेळाडू आपण बघू शकतो, मुंबईचे खेळाडू आजकाल लेदर क्रिकेटची प्रॅक्टिस सोडून या टेनिस क्रिकेटकडे का वळलेत. खरं तर मुंबईमध्ये घाटकोपरमध्ये आपण कायम बघत असतो, घाटकोपर बटवाडीमध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात, पण त्या घाटकोपर बटवाडीमध्ये ज्या स्पर्धा होत्या त्या बॉक्स क्रिकेट टाईपच्या स्पर्धा असायच्या, त्यांचं ग्राउंड हाफ असायचं. पण ते खेळाडूसुद्धा जेव्हा नवी मुंबईकडे येतात, ते खेळाडूसुद्धा जेव्हा नवी मुंबई रायगडच्या एरियामध्ये येतात तेव्हा खुश होऊन जातात, कारण हे यश आहे या टेनिस क्रिकेटचं. आणि हे यश साधं सुद्धा नाही आहे, हे यश का मिळालंय तर या लोकल ते ग्लोबल प्लॅटफॉर्म मिळवून देणारा पी टी सीला त्याचं श्रेय नक्कीच द्यावं लागेल. पी टी सी खरं तर त्यांनी नावसुद्धा आपल्या पनवेल टेनिसचं का निवडलंय, कारण पनवेलला जागतिक स्तरावरती जर दर्जा द्यायचा असेल तर हे नाव गरजेचं आहे. प्रत्येकाला आपल्या गावाचा अभिमान असतो, प्रत्येकाला आपल्या नावाचा अभिमान असतो, आणि हाच अभिमान पुढे नेताना पनवेल टेनिस क्रिकेटचे खेळाडू. परंतु घारापुरीचा अभिमान मात्र पुढे होताना हे उल्वे नोट 40+ मध्ये नवीन आमंत्रित झालेला हा संघ, ज्यांची ही जवळजवळ आजची तिसरी ते चौथी टूर्नामेंट असेल, भलेही आम्ही बक्षिसास पात्र ठरलो नाही आहोत अजूनपर्यंत, पण आम्ही पात्र ठरलोत समालोचकांच्या आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये राज्य करण्यासाठी. तर हाच तो घारापुरी संघ सज्ज होतोय गव्वांच्या विपक्षे खेळण्यासाठी. पंचांचा इशारा येतोय, हे वी गो, स्टार्ट ऑफ द मॅच, स्टार्ट ऑफ द सेकंड मॅच. मॅन फ्रॉम गव्वान देवानंद गोलंदाजाच्या मार्कवरती चेंडू कट केलाय, चेंडू कट केलाय, जाईल फुल स्टॉप रिजनमध्ये, चेंडू अडवला जाईल, फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक तिकडे उभा, संघाचं खातं खोललंय, संघाचं अकाउंट ओपन झालंय, संघाला संघाच्या धावसंख्येला सुरुवात झाली. धावसंख्या बिनबाद 1. गोलंदाज देवानंद कोळी, देवानंद कोळी 40+ मास्टरमध्ये खेळत असताना 50+ ज्याच्या नावावरती आहे तोच देवानंद कोळी, परंतु फलंदाज फलंदाज आहेत ते लवेश आणि जागृत, जागृत आणि लवेश. लवेश जर हवं असेल यश तर तुम्हाला शाबूत राहावं लागेल लवेश. आणि जागृत आपल्या संघाला जागृत ठेवण्यासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. या गोलंदाजावरती तुम्ही ऑन द राईज जर खेळू शकत नाही आहेत, बॅकफूटला जाऊन जर कट करण्याचा प्रयत्न केला तर मी चेंडू थोडासा पुढे टाकेन, म्हणूनच हा गणला जातोय उल्वे नोडमधला सर्वोत्कृष्ट खेळाडूमध्ये. राजकिरण खरं तर बाईकमॅन म्हणून आकाश तारेकरला ओळखलं जातं, पण जर ह्या खेळाडूंच्या उमेदीमध्ये जर बाईक असत्या तर कदाचित आपल्याला आपलं ग्राउंड कमी पडलं असतं पार्क करण्यासाठी, एवढं काम या गोलंदाजाने करून ठेवलंय गवण गावासाठी. देवानंद उल्वे पंचक्रोशीमध्ये का दबदबा आहे या नावाचा, याच्यासाठीच दबदबा आहे. मधल्या एसटीवरचा चेंडू, चेंडू नक्कीच निर्धाव. देवानंद बॅकफूटला जाऊन कट करण्याचा केलाय प्रयत्न. मी म्हटलं होतं बॅकफूटला तुम्ही जाऊ शकत नाही आहेत, कारण तुम्ही जेवढे बॅकफूटला जाल तेवढा मी चेंडू पुढे टाकेन, म्हणजेच बॅकफूटला जाता जाता तुमची बॅट स्टम्प्सना लागेल की काय अशी शंका येण्यास नक्कीच वाव ठरतोय. देवानंद पाच चेंडू टाकून झालेत आतापर्यंत आणि धावा जमवल्यात फक्त आणि फक्त 2. चेंडू कट केलाय, चेंडू गेलाय स्क्वेअर लेग रिजनकडे, आलेली फक्त 1 धाव. संतगतीचा क्रिकेट, संतगतीचा हा खेळ, संतगतीने अकाउंट ओपन झाले घारापुरी संघाचं, धाव फलकावर धावा लागतात, सद्यस्थितीमध्ये 3. खरं तर आज बुधवार आहे राजकिरण, बुधवार म्हणजेच प्रत्येकाच्या कामाचा वार, बुधवार म्हणजेच प्रत्येकाला काही ना काही ऑफिशियल जबाबदाऱ्या ठरलेल्या असतात, पण त्या ऑफिशियल जबाबदाऱ्या असतानाही आपल्या संघासाठी आपल्या खेळासाठी वेळ तुम्हाला काढावा लागतो. खेळासाठी वेळ का काढावा लागतो, कारण
खेळच तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये यशस्वी करण्याशी भाग पाडतो. खरं तर क्रिकेट, रविवारला आपण क्रिकेट वार म्हणून गणले जायचो. रविवारला क्रिकेट वार म्हणून का संबोधलं जायचं? कारण प्रत्येक रविवारी सगळीकडे क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटच आपल्याला होताना दिसायचं. परंतु वेळ बदलला, काळ बदलला आणि आजकाल आपण बघतोय वीकडेज असू दे वीकेंड असू दे, प्रत्येक दिवशी तुम्हाला मैदानावरती खेळाडू दिसत आहेत, प्रत्येक दिवशी स्पर्धा होताना दिसत आहेत. ही स्पर्धा चालू आहे 40+ मास्टर बेलापूरच्या ग्राउंडवरती. सामना चालू आहे गव्हाण विपक्ष गाराबुरी. गव्हाणचा सांघिक दुसरा गोलंदाज मोरेश्वर, चेंडू पंच केलाय, चेंडू जाईल अप्पा देशमुख फेकी येईपर्यंत मात्र दुहेरी धाव कम्प्लीट केली जाईल. क्रिकेटमध्ये तुम्ही स्थूल राहू शकत नाही, क्रिकेटमध्ये तुम्ही मंद सारखं राहू शकत नाही आहे. जेव्हा पण तुम्ही मंद राहाल ना, तेव्हा समोरचा संघ कायम तुमचा फायदा उठवेल. राजकिरण, ससा आणि कासव, ससा आणि कासव यांची गोष्ट आपण कायम ऐकतो. या चेंडूवरती लोअर फुलटा चेंडूवरती कट केलाय, चेंडू आलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या जवळ. मी म्हटलं होतं ससा आणि कासव यांची गोष्ट आठवा मित्रांनो. खरं तर आपल्याला शिकवलं गेलं की ससा झोपला आणि त्याच्यामुळे कासव जिंकलं, ससा झोपला त्याच्यामुळे कासव जिंकला असं जरी म्हटलं गेलं तरी पण मी म्हणेन की ससाने त्या कासवाला कमजोर समजलं म्हणून ते तो ससा हरला. समोरच्या माणसाला तुम्ही कमजोर समजू शकत नाही आहे मित्रांनो. समोरच्या संघाला जर तुम्ही कमजोर म्हणालात ना तर तुमचं पानिपत झालं म्हणून समजा. या चेंडूवरती आली मात्र एक धाव, एका धावेने संघ पुढे सरकलाय. धाव फलकावर धावा, सद्यस्थितीमध्ये 8. दुसरं षटक चालू असताना मोरेश्वरच्या गोलंदाजीमधलं, दुसरा षटक चालू असताना पूर्वार्धातल्या इनिंग मधलं. मोरेश्वर एनएमएमसी एंडकडून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, चेंडू हवेमध्ये, चेंडू नक्कीच खाली पडेल, चेंडू उचलला जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? दुसरी धावी सफलतेने पूर्ण केली गेली. जेव्हा तुमच्याकडे स्टार्ट असतो ना मित्रांनो, जेव्हा तुम्ही स्टार्ट घेता तो स्टार्ट जर असेल ना तर तुमचं रनिंग द बिटवीन कोणी अडकवू शकत नाही, तुमचं रनिंग द बिटवीन कोणी थांबवू शकत नाही आहे. दोन धावा कम्प्लीट केल्या जातील, मोठे फटके येत नाही आहेत, परंतु सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. मोरेश्वर याचा चेंडू बॅटची आउटर एज घेऊन चेंडू जाईल अर्धातच. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं गेलंय, पॉईंट आणि थर्ड मॅन रिजनच्या मध्ये आलेली एक धाव. खरं तर पॉईंट आणि सेकंड स्लिप का महत्वाची ठरणार आहे हे प्लेस, कारण चेंडू जेव्हा फिरत येतो ना तेव्हा तुम्हाला कायम लक्ष ठेवावं लागतं चेंडूवरती, कारण सर्वदूर फैलावलेलं क्षेत्ररक्षण कायम चेंडू स्किट होऊन जात असतो. परंतु फर्स्ट स्लिप आणि शॉर्ट पॉईंट जवळ जो जाणारा चेंडू असतो तो कायम जोराने जात असतो. या वेळेला आलाय एक अवांतर धाव, एक अवांतर चेंडू टाकला गेलाय मोरेश्वरच्या माध्यमातून, एक अवांतर धाव ऍड केली जाईल. धाव फलकावर धावा 12, स्कोर मूव्स टू 12. दुसरा षटक चालू असताना चेंडू कनेक्ट झालाय, कनेक्ट झालाय का? अप्पा कुठली चूक करणार नाहीये, अप्पा का महत्वाचा क्षेत्ररक्षक गणला जातोय गव्हाण संघासाठी, अप्पा याच्यासाठी गणला जातोय. फलंदाज बॅक टू द पवेलियन, फलंदाज मॅन फ्रॉम गारापुरी ज्याचं नाव आहे जागृत. दुसरं षटक संपतंय, दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लगावल्या जातील. धाव फलकावर धावा लावल्या जातात त्या अर्धातच 12 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या त्या धावा 3, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 9. फलंदाज बाद होऊन तंबूमध्ये परत. नवीन गोलंदाज विश्वनाथ, विश्वनाथ गव्हाण गावाचा एक असा खेळाडू 40+ मास्टर ज्याने सजावलं, ओव्हरसीजमध्ये उमेदीच्या काळामध्येही त्याने सजावलं आणि मागच्या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. दोन तीन पावलाचा स्टार्ट, बॅकफुटला जाऊन कट केलाय, पंच केलाय, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दन 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 चौकार,
चौकार अर्थातच राजकिरणने सादर केलेल्या कवितेच्या भाषेमध्ये म्हटलं गेलं तर चौकाराची सुरुवात झाली का, चौकाराच्या गजराची सुरुवात झाली का, चौकाराची मात्र नक्कीच सुरुवात झाली. गारापुरी संघाने गेअर चेंज केलाय का, गारापुरी संघ आत्तापर्यंत एक आणि दोन गेअरमध्ये चालत होता, तिसऱ्या गेअरचं शिफ्टिंग होईल का, तिसऱ्या गेअरमध्ये वाटचाल करतील का. फलंदाज सचिन अनिल लवेश, सचिनच्या बॅटमधून आलाय दणदणीत असा चौकार. वैयक्तिक चार धाव्यांवरती खेळतात दोन्ही फलंदाज. विश्वनाथ स्लोअर पद्धतीचा चेंडू बघितला होता, फलंदाज ऑन द राईट खेळण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू फ्लिक केलाय, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जाईल, दुसरी धावी कंप्लीट केली जाईल, दुसरी धाव कंप्लीट केली जाते, दावा होत नसतात तेव्हा दावा कराव्या लागतात, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करावं लागतं, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय, धावसंख्या नेऊन ठेवली 18 या धावसंख्येवरती. फलंदाज सचिन, सचिन सारखा दादा फलंदाज बॅकफुटला जाऊन परत एकदा ग्लान्स करण्याचा प्रयत्न, नोमॅन्स लँडमध्ये चेंडू गेलाय, दुसरी धाव कंप्लीट केली गेली आणि दुसरी धाव सहजरीतीने पूर्ण केली जाय गेली. खरं तर याला अनुभवी म्हणू शकतो राजकिरण आपण, अनुभव का तर बघितलंय क्षेत्रक्षक सर्वदूर फैलावलेला आहे, जेव्हा क्षेत्रक्षक डीपमध्ये असतं ना तेव्हा तुम्ही मध्ये चेंडू ठेवून सरळ दुहेरी धावा घेऊ शकता. ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव स्मिथ कायम या रणनीतीसाठी ओळखला जातो, ऑस्ट्रेलिया कर्णधार स्टीव स्मिथ जेव्हा चेंडू जोरात मारत नाहीये चेंडू फक्त दिशा देतो आणि त्याच्यावरती दोन धावा सहज कंप्लीट केला जातो. या चेंडूवरती पाठवून दिलाय, चेंडू येईल डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन रिच वाईड इश लॉंग ऑन मध्ये, प्रवीण कोहली कुठली चूक करणार नाहीये, स्थूलपणा दाखवणार नाहीये, चेंडू बॅक टू द बॉलर, एक रन कंप्लीट, धाव फलकावर धावा 31-22 गो 21. या वेळेला नक्कीच डाव्या हिशीच्या बाहेर चेंडू, पंच माझ्या आमच्याकडे वळतात, पंच सांगतायत दंडित केलं जाईल या चेंडूला, दंडित केलं जाईल या गोलंदाजाला आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 अंतर्गत. लोअर फुलटॉस मध्ये हा चेंडू, चेंडू स्लॉग स्वीप केलाय, चेंडू येईल वायडिश स्क्वेअर लेग कडे, चेंडू आलाय वायडिश डीप मिड विकेट कडे, तर आलेली ही एक धाव एका धावेने संघ पुढे सरकेल, धाव फलकावर धावा 23-12 गो इन दिस थर्ड ओव्हर ऑफ विश्वनाथ. 1-2 गो, बॅक फुटला जाऊन तुम्ही पंच करू शकत नाहीये कारण फलंदाजाची दिशा ओळखली, चेंडू मात्र नक्कीच निर्धाव गेलाय, ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जाईल, ड्रिंक्स ट्रॉली का जाईल कारण रनरन त्या उन्हामध्ये पाण्याची गरज कायम असते आणि मागच्या स्पर्धेला राजकिरण उल्लेख आपण केल्याप्रमाणे डिहायड्रेशन पासून जर वाचवायचं असेल तर पाण्याची पातळी तुम्हाला संतुलित ठेवावी लागेल शरीराची, उन्हाचं एकच काम असतं ऊन तुमच्या शरीरातली पाण्याची पातळी जी शोषून घेत असतं ती पातळी जर रिकवर करायची असेल तर तुम्हाला पाणी प्यावं लागेल, परंतु पाणी पित असताना काळजी ही पण घ्या की ते पाणी शरीराला पचलं पाहिजे, बसून पाणी पिणं कायम फायद्याचं ठरत असतं पण या क्रिकेटच्या भाषेमध्ये या क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये बसून पाणी पिणं जर शक्य नसेल तर थोडीसा आराम करून पाणी पिलेलं नक्कीच कधी फायद्याचं ठरत असतं. तर अविनाश, ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं की ह्या स्पर्धेचं प्रमुख उद्दिष्ट आहे एक पाऊल समाजसेवेकरिता, तर जे अन्नधान्य वाटप केलं जाईल विश्वधर्म वारकरी सामाजिक अनाथ आदिवासी संस्था वारदोली या संस्थेला अन्नधान्याचे वाटप केलं जाईल, तर 40+ मास्टरचे जे सभासद आहेत त्यांचं औदार्य किती आहे बघ अविनाश. मी विनंती करेन कॅमेरामॅनला की ही टीप अवश्य तुम्ही कैद करून ठेवा. विश्वधर्म वारकरी सामाजिक अनाथ आदिवासी संस्था वारदोली ह्या संस्थेला अन्नधान्याचे वाटप केले जाईल निधी स्पोर्ट्स उलवे 40+ मास्टर्स उलवे नोट यांच्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये आपण पाहाल बऱ्याचशा आधारस्तंभांनी इथं आपल्याला पाहिलंय
की अन्नधान्याचं वाटप केलं जाईल, त्यांची मी सर्वांची नावं इनिंग ब्रेक्समध्ये सर्वांची नावं मी डिक्लेअर करेन. आता सध्या मॅच चालू असताना मात्र मी विनंती करेन अविनाशला की आपण धावतं वर्णन करायचं आहे. तर नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक प्रवीण मॅन फ्रॉम गवन डावखुऱ्याचा गोलंदाज. डावखुऱ्याचा गोलंदाज आला पहिला चेंडूला फ्लिक केलाय आणि पाठवून दिलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दन 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 चौकार. चार धावेने संघ पुढे सरकेल. धाव फलकावर धावा 27 27 धावा धाव फलकावर. प्रवीण कोळी दोन तीन पावलांचा स्टार्ट. डावखुऱ्याचा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूकडून म्हणजे लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. प्रवीण कोळी पहिल्या चेंडूवरती आलाय दणदणीत चौकार. अक्रॉस द लाईन खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे उभा आहे. क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनून राहिला असता का? तर नाही. क्षेत्ररक्षकाने चाचपणी केली. चेंडू आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीये. तत्पूर्वी पळून काढल्यात मात्र दोन धावा. दोन धाव्या स्कोरमध्ये ॲड केल्या जातील. धाव फलकावर धावा 29 29 धावा धाव फलकावर लागल्यात. प्रवीण कोळी यांचं षटक चालू असताना फलंदाजीच्या माध्यमातून लवेश आणि सचिन दर्जेदार अशी कामगिरी करताना. स्ट्राईकचा फलंदाज सचिन लवेश. स्ट्राईकचा फलंदाज लवेश ज्याने दर्जेदार कामगिरी केली आतापर्यंत. नॉन स्ट्राईकचा फलंदाज सचिन. लवेश बॅकफुटला जाऊन कट केलाय. चेंडू आलाय स्वीपर कव्हर रिजन मध्ये. आलेली एक धाव येईल का? दुसरी धावी पूर्ण नक्कीच केली जाईल. कारण जोपर्यंत वेळ असतो थ्रो येईपर्यंत सहजपणे दोन धावा कंप्लीट केल्या जातील. कारण 40+ मास्टर्स हे क्रिकेट. धाव फलकावर धावा 31 धाव फलकावर धावा 31 असताना या चेंडूवरती मात्र चकलाय मोरेश्वर. गरज होती का पुढे येण्याची? आणि आलाय दणदणीत असा चौकार. दणदणीत असा चौकार. पंचांचा इशारा येतोय. मोरेश्वर काय घडलं गेलंय? कारण मोरेश्वर सारख्या क्षेत्ररक्षकाला ची गडबड झाली आणि चेंडू गेलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. प्रवीण कोळी यांची गोलंदाजी हुशार गोलंदाज म्हणून गेलेला हा गोलंदाज पण आज थोडासा महागडा ठरतोय का? पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दोन धावा. त्याच्यानंतर आल्या दोन. त्याच्यानंतर चौकार. या वेळेलाही आल्या दोन धावा. कुठेतरी या ओव्हरला टार्गेट केलंय का? धाव फलकावर धावा 37 आणि पाच ही चेंडू खेळून काढलेत या गोलंदाजाचे ते लवेश या फलंदाजाने. एक चेंडू शिल्लक. लवेश करदर हा गोलंदाज चणाक्ष आहे मित्रांनो. चणाक्ष आहे परंतु साथ मिळत नाहीये क्षेत्ररक्षकांची. त्याच्यामुळे खर्ची झाल्यात. या षटकामध्ये तब्बल 15 धावा. तब्बल 15 धावा खर्ची झाल्यात या षटकामध्ये. पीटीसीचं काम बघ राजकिरण. लाईव्हही आम्ही कव्हर करतोय आणि आम्ही टॅकलिंग अनालिसिसही कव्हर करतोय. हॅट्स ऑफ टू यू केडी. आणि अजून एक गोष्ट राजकिरण, एक माहिती माझ्यापर्यंत येते. गारापुरी संघ का आज दैदिप्यमान कामगिरी करतोय? कारण त्यांच्या सरपंचाचा आज वाढदिवस आहे. तर सरपंचांना आमच्यातर्फे शुभेच्छा पोचवा. नक्कीच जाल तेव्हा आमच्यातर्फे शुभेच्छा. बळीराम ठाकूर साहेबांना आमच्यापर्यंत आमच्याकडून शुभेच्छा पोचवा. आमच्या 40+ मास्टर संघाकडून शुभेच्छा पोचवा. शेवटचा षटक निर्णायक षटक अखेरचा षटक. मॅन फ्रॉम गवन कवीश्वर गोलंदाजच्या मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेटचा स्लोअर आर्मचा मारा. चेंडू निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव फलंदाज लवेशसाठी. लवेश ज्याची फलंदाजी आज दर्जेदाराशी कामगिरी करते. धाव फलकावर धावा सद्यस्थितीमध्ये लागल्यात 38 धावा. कवीश्वरचा या चेंडू. चेंडू फिरून मारलाय. चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री जवळ.
तत्पूर्वी आलेली एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही आहे, कारण बघितलं होतं लवेश सलग 3 वेळा 2 धावा पळून काढल्यात, त्याच्यामुळे थोडीशी दमचक झाली असेल. सचिनचं असं म्हणणं होतं, लवेश तू थांब, आता कामगिरी माझ्या खांद्यावरती सोपव. कामगिरी करतोय मी सचिन सारखी, कामगिरी करून दाखवेन मी सचिन सारखी. येणारे 4 चेंडू मलाच फेस करायचे आहेत कविश्वरच्या गोलंदाजीचे. कविश्वरच्या गोलंदाजीचे चेंडू मी फेस करवीन. चेंडू हवेमध्ये, प्रवीण कोळी बनून राहील प्रेक्षक. चेंडू आउट ऑफ द पार्क आलाय, बुम बुम आलाय, बँग बँग. याच्यासाठी केला होता अट्टहास हा शेवटचा चेंडू. मला खेळून दे लवेश मित्रा, शेवटचा चेंडू मी खेळून काढेन. परंतु शेवटचा चेंडू खेळण्या अगोदर तिसऱ्या चेंडूवरती मी खेचलाय देदीप्यमानाचा फटका. आणि चेतन मात्रे यांच्याकडून पारितोषिक आलंय मित्रा. सचिन 200 रुपयाचं पारितोषिक या षटकारासाठी. 200 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिक आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. कॅश प्राइज आहे, त्या आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे मित्रांनो. गाराबुरी संघ उलवे बेलापूर 40+ मैदानावरती दर्जेदार कामगिरी करत असताना गव्हाण संघासमोर कामगिरी करत असताना चेंडू कट केलाय. चेंडू आलाय, 2 धावा कंप्लीट केल्या जातील का? 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जाणार नाहीत, कारण प्रवीण कोळी अजूनही मी खेळतोय, अजूनही माझ्यामध्ये क्रिकेट बाकी, अजूनही माझ्यामध्ये जोश बाकी. फलंदाज धावबाधेच्या रूपाने बॅक टू द पवेलियन. लवेश धावफलकावर धावा 46 धावा, 2 चेंडूंचा खेळ बाकी. या षटकामधला 2 चेंडूंचा खेळ बाकी. पूर्वार्धामधला 2 चेंडू खेळून काढायचे आहेत. सचिन दादा याला 2 चेंडू. 46 ऑन अ स्कोर कार्ड. कविश्वर इनी सेकंड लास्ट बॉल. कम बॅक का महत्वाचा आहे? कॅन्सर सारख्या आजाराशी लढून कमबॅक केलं युवराज सिंग याने. दादा फलंदाज का गणला जातोय? खरं तर कालच्या मॅचमध्ये आपण बघितलं असेल युवराज सिंगवरती भरपूर काही अपेक्षा होत्या, परंतु वय झाल्यानंतर जेव्हा शारीरिक आणि आजार तुमच्या मागे लागतात तेव्हा आपण काही करू शकत नाही आहे. यावेळेला मात्र 1 रन कम्प्लीट केली गेली. दुसरा रन चेंडू हातामध्ये ठेवून फायदा नाही आहे, कारण तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जाईल. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न तर असफल होईल, परंतु 2 धावा मात्र ॲड केल्या जातील. 2 धावा ॲड करून टार्गेट सेट केलंय त्या अर्थातच 49 धावेंचं, म्हणजेच धाव फलकावर धावा लागल्यात 48. तेच मी बोललो, 48 धावा धाव फलकावर लागल्यात आणि 49 धावाचं टार्गेट असेल ते गव्हाण या संघासमोर. गव्हाण संघ रणनीती ठरवून मैदानाच्या बाहेर येताना दिसेल का? कारण राजकिरण कोळी आपल्याला आठवत असेल जॅमी पद्धतीने केलेली ही रणनीती. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार राहुल द्रविड, राहुल द्रविड कडे जेव्हा कर्णधाराची कामगिरी दिली गेली होती राजकिरण, तेव्हा पूर्णपणे संघ विस्थापित झाला होता. पूर्णपणे संघ कुठेतरी ICU मध्ये गेला होता. त्या संघाला बांधून ठेवलं या जॅमी रणनीतीने. जॅमी रणनीती म्हणजेच मैदानावरती गोल उभं राहून आपली रणनीती ठरवायची असते. उत्तरार्धामध्ये रणनीती काय असेल गव्हाण संघाची? उत्तरार्धासाठी रणनीती काय असेल गव्हाण संघाची? देवानंद कोळी आणि गँगची. त्याच्यासाठी आपण मायक्रोफोनवरती आवाज ऐकणार आहात ते राजकिरण कोळी यांचा. परंतु आवाज ऐकण्या अगोदर मी आमंत्रित करतोय उल्वे नोट 40+ मास्टर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष मॅन फ्रॉम नावा हनुमान बोईर साहेब. आपण यायचंय मंचावरती. विनंती केली जाईल आयोजकांमार्फत की आपण या आणि आपला सन्मान केला जाईल आयोजकांच्या हस्ते. आयोजक अर्थातच आपले जितू दादा सोमासे. हनुमान बोईर दादा यायचंय, आपला सत्कार स्वीकारायचा आहे. आपण आलात, आपला सहभाग इथे नोंदवलात आणि आपण जे असोसिएशन निर्माण केलीत ती असोसिएशन अशीच पुढे जात राहू दे आणि असोसिएशनला असंच फायदा होत राहू दे.
तर उल्वेनॉट 40+ असोसिएशनच्या उपाध्यक्ष हनुमान भोईर यांचं स्वागत आणि सत्कार केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. ही स्पर्धा अर्थातच निधी स्पोर्ट्स आयोजित 40+ मास्टर्स स्पर्धा जितू दादा सोमासे यांच्या मार्फत. या हनुमान दादा भोईर, विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये बसू शकता. ओव्हर टू यू राजकिरण. तर धन्यवाद अविनाश, आणि विनंती असेल सन्माननीय उपाध्यक्ष हनुमानजी भोईर सर की आपण आपलं शब्दसुमनांनी मनगत व्यक्त करावं असं आपणास विनंती आहे. उपाध्यक्ष उल्वेनॉट 40+ मास्टर्स हनुमानजी भोईर सर. नमस्कार. आज जी स्पर्धा आयोजित केली निधी स्पोर्ट्स तर्फे, मात्र या ठिकाणी जितू समस्यांचं कौतुक करावं लागेल, कारण एका अनोख्या जागे आणि स्पर्धा भरायची ती सुद्धा 40+ ची एक निश्चितच आव्हानात्मक असते. मात्र जे जितू समोसे यांच्याकडे जो अनुभव आहे किंवा त्यांच्याकडे असणारी काम करण्याची जी पद्धत आहे त्याच्यानुसार निश्चितच ते चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि अर्थातच उल्वेनॉट 40+ ह्या अंगीकृत संस्थेमार्फत त्यांना जे सहकार्य लाभतं त्यामध्ये आमचे अध्यक्ष सन्माननीय राजन कोहली सर हे निश्चितच मोलाची कामगिरी बजावतात, कारण त्यांचं मार्गदर्शन ह्या संस्थेला कायम सुरभी स्फूर्ती देणार आहे. आपण बघितलं तर ह्या स्पर्धेमध्ये स्पर्धा ही का भरली जाते, कशी भरली जाते हे आपण बघितलं जातो. मात्र 40+ मास्टर उल्वे संघातर्फे अर्थातच त्याचं आणखी एक महत्वाचं असं की पुढील भाऊ निधी स्पोर्ट्सतर्फे आपण बघितलं तर सामाजिक कार्य हा महत्वाचा या ठिकाणी जो गणला जातो त्याचा एक उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत. आणि हे उपक्रम आपण बघितलं असेल मगाचपासून राजन कोहली सरांनी आमच्या कॉमेंटेटर असणाऱ्या सर्व कॉमेंटेटरने आपल्याला सांगितलं आहे. आणि निश्चितच एक समाजाचं देणं आहे. ज्यावेळी आपण उमेदीत होतो त्यावेळी क्रिकेट खेळलो, मात्र आता समाजासाठी देणं आहे. आणि त्या समाजासाठी देणं असताना मैदानाचं नातं तोडू नये ही या ठिकाणी जी भावना आहे ती निश्चितच आमच्या 40+ प्रत्येक सदस्यांच्या मार्फत अंगीकृत झालेली आहे. आणि बघूया उर्वरित या स्पर्धेमध्ये किंवा आणखी काही नवीन उपक्रम या ठिकाणी राबवले जातील 40+ मास्टर्सतर्फे. अर्थातच निधी स्पोर्ट्सचे सर्वसर्व या ठिकाणी जितू समाजांचं अभिनंदन करावं लागेल, कारण त्यांनी ह्या अनोख्या जागेवर एक स्पर्धा भरून एक आपला चांगला उपक्रम राबवला आहे. धन्यवाद. धन्यवाद हनुमान भोईर सर. खरोखरच आपलं मनगत अतिशय थोडक्यात आणि अतिशय जबरदस्त असं शब्दात आपण केलं. खूप महत्त्वाचं असतं ज्यावेळेला एखादा दाता पुढे येत असतो त्यावेळेला त्याच्या दातृत्वाचं वर्णन करणं, कारण आपण पाहिलंय सर्वप्रथम जर सर्वश्रेष्ठ दान जर कोणाचं असेल तर ते म्हणजे कर्णाचं नाव दिलं जातंय. ज्यांनी कवच कुंडलही आपली दान केली गेली होती तर असे दानी आपल्याला इथं मिळालेले आहेत. निधी स्पोर्ट्स उल्वेनॉट मास्टर्स 40+ मास्टर्स यांच्या वतीने हे सर्व दानी आहेत ज्यांची मी नावं पुकारतोय. आत्मारामजी कोळी कोंबडभुजे 10 किलो साखर, विकास ठाकूर उल्वे 5 किलो तुरडाल, शंकर शेठ नाईक बांबणडोंगरी 5 किलो तांदूळ, शशी कोळी मोहा 25 किलो तांदूळ, रुपेश नाईक बांबणडोंगरी 5 किलो तेल, अशोक मडवी तरगर 25 किलो तांदूळ 25 किलो गहू, अमर म्हात्रे बांबणडोंगरी 5 किलो तुरडाल, रवी भोसले मुंबई 10 किलो गहू, देवानंद पाटील बांबणडोंगरी 5 किलो साखर, विजय खारकर उल्वे 40+ मास्टर्स कॅप्टन यांच्याकडून तेल 25 लिटर, तांदूळ 25 किलो, गहू 30 किलो, साखर 23 किलो आणि तुरडाल 10 किलो. गव्हाण 40+ मास्टर्स संघ 15 लिटर तेल, संदीप मामा पाटील कोंबडभुजे 5 किलो मुगडाल, अंकुश म्हात्रे 5 किलो तुरडाल, रामदास नाईक बांबणडोंगरी 10 किलो गहू, सुशील म्हात्रे वहाल 150 पॅकेट बिस्किटचे पुढे, शैलेश चिरलेकर वहाल 15 किलो गहू, शैलेश मोकळ आणि सचिन ओलेकर 25 किलो तांदूळ. दरम्यान मैदानात मात्र मॅच सुरू होते, अजूनही मी लिस्ट पुढे वाचत राहीन. स्ट्राईकला देवानंद कोले असताना पहिला चेंडू मात्र पायावरती आदळतोय. 49 धावांचा चेस असणार आहे ज्याच्यामध्ये स्ट्राईक रेट 9.80 असणार आहे. पहिला चेंडू बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र गव्हाण संघाला मिळेल, 9.0 लेग बाईच्या स्वरूपात गव्हाण संघाला मिळेल, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय प्रारंभिक गोलंदाज जागृत घरत जो प्रारंभिक फलंदाज म्हणूनही आला होता तोच तो जागृत घरत, म्हणजे अष्टपैलू कामगिरी म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने पहिलं शतक देवानंद कोहलीने फेकलं होतं त्या पद्धतीने पहिलं शतक जागृत फेकते ओपनिंगचा बॅट्समन देवानंद आणि मोरेश्वर.
या वेळेलाच मात्र सुंदर चेंडू होता, एक उसळी घेणार चेंडू, त्याला मात्र कट केला गेला होता फ्लाय स्लिपच्या आणि पॉईंटच्या मधून. इथं चौकार जाण्याची शक्यता मात्र खूप जास्त होती. तिथं असणारा क्षेत्ररक्षक मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आहे, जबरदस्त कामगिरी करून पाहतोय आणि आपल्या संघासाठी निश्चितच 3 धावा वाचवण्याचा प्रयत्न सुयश प्रयत्न करून दाखवतोय तो म्हणजे क्षेत्ररक्षक. निश्चितच मोरेश्वर मात्र आपलं खातं खोलतंय. वैयक्तिक धावसंख्या 1 असताना मोरेश्वरची सांघिक धावसंख्या मात्र 2 वरती जाऊन पोहोचते. देवानंद मात्र आपला स्वतःचा दुसरा बॉल चेंडू फेस करत असताना अजूनही कोणत्याही धावसंख्या मात्र उभारलेली नाही आहे. पहिला धावसंख्या देवानंदच्या माध्यमातून कशी येईल, दरम्यान पुढचा चेंडू ह्याला मात्र हलकाच पंच केला चेंडू शॉर्ट मिड ऑफला निश्चितच कव्हर च्या बाजूने आपण पाहतोय हा चेंडू. क्षेत्ररक्षण मात्र खराब पाहायला मिळालाय. 2 धावा मात्र सहज मिळून तिसऱ्या धावाचा प्रयत्नही होईल आणि तिसरी धावा ही सहजरित्या पूर्ण केली जाते. 3 धावा धावून काढले जातात. 40+ मास्टर्स यांचं कौतुक करावं लागेल अविनाश, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय वयाची मर्यादा 40 वर असेल तरच तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये खेळू शकता. 1 धाव आरोग्यासाठी तर दुसरी धाव उत्तम आरोग्यासाठी. आणि मी विनंती करतोय खरोखरच सर्व क्रिकेट प्रेमींना की आपल्यासाठी इथं इलेक्ट्रॉलच्या बॉटल्स उपस्थित आहेत, त्याची एकदाच आपण निश्चितच त्याचा फायदा घ्यायचा आहे. या वेळेला मात्र थोडासा लक्षांच्या बाहेर जाणारा भरकटलेला चेंडू दिशाहीन मारा, पंचांचा इशारा येईल, निश्चितच मात्र हा चेंडू अवांतर घोषित केला जाईल. धावसंख्या मात्र 1 धावेने धावफलकावरती पोहोचतील, त्या म्हणजे 6 आकडेवारीत. कारण आपण पाहतोय मोरेश्वर एका चांगला फलंदाज आहे, गव्हाण संघासाठी कायम एक चांगलं कर्तृत्व करून दाखवतोय. यावेळेला मात्र खूप जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर एक द्रुत गती चेंडू फेकताना पाहिलाय आपल्याला हा गोलंदाज, ज्याचं नाव आहे गोलंदाज जागृत घरत. अप्रतिम अशी कामगिरी करून दाखवतोय जागृत. आतापर्यंत 5 चेंडू 4 चेंडू फेकून टाकलेत, त्याच्यामध्ये 1 वाईट जरूर आला, तरी अजूनही 5 धावा अवघ्या 6 धावा खर्ची करतोय जागृत. या वेळेला मात्र मोरेश्वर स्टेप अप होऊन मानण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिथं आहे, थोडीशी गफलत झालेली आहे, थोडस तिथं मात्र क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकलाय, फंबलिंग झालंय, परंतु एक्स्ट्रा धाव कोणतीही आलेली नाही आहे. अवघी 1 धाव मोरेश्वरला मिळतंय. मोरेश्वर वैयक्तिक 2 धावसंख्येवरती खेळतोय. देवानंद कोल्हे वैयक्तिक 3 धावसंख्येवरती खेळतोय. संघाची धावसंख्या 31 आपण पाहतोय 7 घरात. या वेळेला मात्र हुक केलाय देवानंद कोल्हे स्ट्राईक वरती असताना, सुंदर फटका फटकेबाजी पाहायला मिळालंय. का म्हटलं जातं देवानंद कोल्हेला गव्हाणचा कोहिनूर, का त्याला सरताजाची इथं उपमा दिली जाते, कारण देवानंद कोल्हे आज वयाच्या 18 वर्षापासून खेळत असताना सातत्याने 50+ स्कोर टाकणं हे त्याचं कौशल्य आहे, हे त्याचा कारनामा आहे. तो अजूनही 40+ झाल्यानंतरही तो त्याचा कारनामा करून दाखवतोय. आणि ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 11.9 ची सरासरी असताना पहिल्या षटकामध्ये मात्र 11 ची सरासरी गाठलेली आहे गव्हाण संघाने. तर घारापुरी संघ विनंती असेल कोणत्याही प्रकारचं वारंवार टीम मिटिंग नको आहेत. 24 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. जर गव्हाण संघाला विजयश्री गाठायचा असेल तर कंपल्सरी 38 धावा काढावे लागतील. आणि जर घारापुरी संघाला विजयश्री गाठायचा असेल तर कमीत कमी 37 धावांमध्ये अडकावावं लागेल, ते म्हणजे गव्हाण संघाला. मी म्हटलं होतं की हे मैदान आहे अतिशय सुंदर मैदान आहे. ज्या वेळेला आपण लाईव्ह मध्ये स्क्रीन मध्ये पाहतोय काय सुंदर मैदान पाहायला मिळतंय, जबरदस्त मैदान. एखादा इंटरनॅशनल पद्धतीच्या इंटरनॅशनल मॅच मध्ये जसं ग्राउंड असतं त्यावेळेला जसं व्ह्यूज येतात, एका बाजूला छोटासा डोंगर टेकडी आणि एका बाजूला मोठ्या मोठ्या गाड्या आपल्या चालताना पाहतोय, एका बाजूला मंदिर आहे तर दुसऱ्या बाजूला मात्र नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं भव्य दिव्य ऑफिस, एकत्रित इंटरनॅशनल लेवलचं हे ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतंय. तर आयोजकांचे खूप खूप आभार. दरम्यान मोरेश्वर खोलवर टप्प्याचा चेंडू चांगला लॉफ्ट केला म्हणजे लॉंग ऑफच्या दिशेने. तिथं मात्र राज मात्रे जे असतील, जे संघाचे संघनायक असतील, ज्यांच्या माध्यमातून सुंदर असं आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. आणि ते क्षेत्ररक्षणाच्या मदतीने मात्र आपण पाहतोय निश्चितच 1 धाव जाईल ती म्हणजे गव्हाण संघाला. मोरेश्वर मात्र 1 धाव खर्चे 1 धाव मिळते. आपल्या पहिल्या चेंडूमध्ये गोलंदाज प्रेमानंद, दुसरा चेंडू देवानंद साधा सामना करेल प्रेमानंद. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षण चांगलं करताना होताना पाहिलंय, परंतु तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये स्थूल राहून जमणार नाही आहे. कारण समोर असणारे फलंदाज जे म्हणजे गव्हाण संघाचे दादा फलंदाज आहेत देवानंद आणि मोरेश्वर, रनिंग बिटवीन इन टू द विकेट्स अतिशय सुयोग्य पाहायला मिळाले. दोघांचीही धावसंख्या धावफलकावरती आत्तापर्यंत पाहिली तर 14. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ झालेला असताना प्रेमानंद पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्क्सवरती. नवी मुंबई म्युन्सिपल
कॉर्पोरेशनच्या ऑफिसच्या एंड कडून देवा प्रेमानंद पंचांचे डावीकडून उजव्या हाताचा गोलंदाज, समोर आहे फलंदाज देवानंद जो अतिशय जबरदस्त असा फलंदाज मानला जातो. फुल लाइन डिलिव्हरी होती, याचा मात्र फायदा घेणं गरजेचं होतं, परंतु जे चेंडूची दिशा योग्य होती, जरी फुल लाइन असला तरी चेंडूची दिशा अतिशय योग्य होती. आणि बघा मोरेश्वरचं कौतुक करावं लागेल, डेंजर एंडकडे धावताना मात्र त्यांनी सहजरित्या ही धाव पूर्ण केली. स्वतः कॉल केला की दुसऱ्या धावेसाठी आपण धावू शकतो. दुहेरी सातत्याने पाहायला मिळाले अविनाश या स्पर्धेमध्ये. सकाळपासून घरापुरी संघाने तर बऱ्याचशा दुहेरी धावामध्ये धावसंख्या करून दाखवली. धावफलकावरती 16 घरात चंद्रकांत आणि रोहित भोईर गुणसंख्या लेखक आणि आपण डिजिटल गुणसंख्या लेखक ही पाहतोय पीटीसी लाईव्ह, ज्यांच्या माध्यमातून आपण स्पर्धा घराघरामध्ये पाहतोय. तर उशिरा आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतोय. यावेळेला मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न, काय देखणा प्रयत्न होता. मॅच मध्ये येण्यासाठी ही विकेट महत्वाची होती, म्हणजे हा कॅच घेणं गरजेचं होतं. क्षेत्ररक्षकांनी अतोनात प्रयत्न केले, अतूट प्रयत्न केले, परंतु शेवटी मात्र देवानंद कोहली पुढे सरसावला आणि हा आलेला चौकार, स्पर्धेतील 12 चौकार. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला आलेली ही भूमिका की हा स्पर्धेतील 12 चौकार जो देवानंद कोहलीच्या चेंडू फळीतून आलाय. धाव संख्या धावफलकावरती आतापर्यंत लगावली जाते ती म्हणजेच बिनबाद 20. याही वेळेला स्लॉप स्लिप मारण्याचा प्रयत्न केला होता, तिथं मात्र क्षेत्ररक्षण बघा अगदी योग्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षणाचा कर्णधाराचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलं देवानंदसाठी. देवानंदची जी फटकेबाजी आहे, शेवटचा एक चेंडू बाकी आहे पंच, देवानंदची जी फटकेबाजी आहे त्या अनुसरून तद्रूप तिथं मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जाते. शेवटचा चेंडू स्टेप अप होऊन आणण्याचा प्रयत्न केला, चेंडू जाते कव्हर्सच्या बाजूला, तिथं मात्र क्षेत्ररक्षक आहे, फंबल झालाय. लगेच मोरेश्वरने चान्स घेतला आणि मोरेश्वर साठी संघ सहकार्यां कडून टाळ्यांचा गजरात मात्र स्वागत केलं जाईल. मोरेश्वरचं 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती ह्या दुहेरीने जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 घरात. तर राजकिरण तर वहाळ आणि तरगर, वहाळ संघ आणि तरगर संघ नाणवेकीसाठी यायचा आहे. विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना, वहाळ आणि तरगर. तकदीर दादा या वहाळ. मदन दादा विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना, पुढचा सामना, पुढची मॅच, आजच्या दिवसातली तिसरा सामना वहाळ आणि तरगर. तर वहाळ संघ माझ्यापर्यंत पोहोचलाय, तरगर संघ आपणही पोहोचायचा आहे. तरगर संघ तकदीर दादा याला आपण सकाळी आपण बघत होतो, पण ऑफिशियल कर्णधाराच्या भूमिकेत अजून आपली प्रतीक्षा असेल. राजकिरण तर निश्चितच धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. 2 षटकांच्या अखेरीस 22. पहिला चेंडू फक्त मोरेश्वर खेळला होता, ज्याच्यामध्ये एक धाव पाहिली दुसऱ्या षटकामध्ये. तदनंतर मात्र देवानंदांनी 2-2 चौकार डॉट आणि 2 एकत्रित पाहिलं तर 11 धावा ह्या षटकामध्ये मिळाल्यात. सलग दोन्ही षटकांमध्ये धावसंख्या मात्र पाहायला मिळाली वारंवार 11, म्हणजे गव्हाण संघ आतापर्यंत अतिशय योग्य कामगिरी करताना आपण पाहतोय. ज्यावेळेला सुरुवातीला अवतरलात त्यावेळेला 9.8 दिशेने खेळायचं होतं, इथं मात्र 11 दिशेने खेळतात, म्हणजे एक सुयोग्य वाटचाल देवानंदांनी मोरेश्वरची. राज म्हात्रे यांचा मात्र पहिला चेंडू फुलरलँड डिलिव्हरी होती, त्याला मात्र स्क्वेअर लेगच्या बाजूला कट केलाय मोरेश्वरनी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चित होता, जवळजवळ सफल झाला असता, परंतु देवानंद सांगतो की थोडासा दमछाक झाली तर थोडं थांबून खेळलं तर आपण मॅच मध्ये राहू शकतो, हा एकच उद्देश देवानंद सांगतोय. परंतु प्रत्येक धाव महत्वाची आहे. राज म्हात्रे संघांचा संघनायक, घारापुरी संघाचा. घारापुरी म्हटलं तर मी नेहमीच म्हणेन एक जबरदस्त असं आयलंड आहे, बेट आहे, जिथं उद्या मोठा सोहळा असतो, परंतु ह्या वर्षी तो रद्द करण्यात आलेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू फुलरलँड डिलिव्हरी होती, यावेळेला मात्र देवानंदने अचूक वेद घेतलाय, फटकेबाजी पाहायला मिळाली आणि येतोय चौकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 27 घरात.
तर घारापुरी गावाचं वर्णन म्हणजे आई माझी महेश्वरा माऊली ग तिची हाय घारापुरी गावावरी सावली ग। घारापुरी म्हटलं तर एक आयलंड आहे, द्वीप आहे, जिथं आपण पाहतोय ज्यांचं वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट्स मध्ये ज्यांचं स्वीकार केला गेलेला आहे, जगातले महत्त्वाचे जे हेरिटेज आहे त्याच्यामध्ये त्यांचा असा स्वीकार आहे, त्याच्या समाविष्ट केलं गेलं आहे। आणि दरवर्षी तिथं महाशिवरात्रीला मोठी यात्रा असते, परंतु जागतिक वैश्विक महामारी पाहता, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, यावर्षी ती जत्रा कॅन्सल केली गेलेली आहे। त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। परंतु घारापुरी संघ इथं खेळतोय, राजमात्रेंचा संघ खेळतोय, आणि घारापुरी संघाचा मात्र संघ नायक आज त्यांचा घारापुरी संघाचा सरपंच, त्यांचा मात्र आज वाढदिवस आहे, त्यांनाही खूप शुभेच्छा असतील आमच्या संघना निश्चितचा आयोजकांच्या माध्यमातून। तरगर संघाचा संघ नायक आपणास विनंती आहे, त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे। दरम्यान आपण पाहतोय गव्हाण विपक्ष घारापुरी आजच्या दिवसातली दुसरी लढत, ज्याच्यामध्ये 49 धावांचा पाठलाग गव्हाण करतोय। आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती 27 लगावली गेली। तिसऱ्या क्रमांकाचं षटक आहे राज मात्रेंचं, 16 चेंडू आणि 22 धावांची गरज। पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, फसवला गेलाय देवानंद कोहलीला, जसा स्टेप आउट केला अजून त्याच्या पायाचा वेध घेतला। ज्याप्रमाणे शोएब अख्तर नेहमी म्हणतो की ज्या वेळेला तुमचा फलंदाज स्टेप आउट करेल त्याचा पायाचा वेध घ्या, त्या नियमांचा मात्र अवलंब केलाय राज मात्रेंनी। इथं मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळते, ती म्हणजे संघाला धावसंख्या जाऊन पोहोचते गव्हाण संघाची 28 घरात। 15 चेंडू 21 धावांची गरज। मोरेश्वर समोर आहे राज मात्रा चेंडू, ह्या वेळेला चांगला हुक केलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला, कोणत्याही प्रकारची चूक झालेली नाहीये आणि होणार नाही, कारण लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक म्हटला तर एक सर्वात महत्वाचा क्षेत्ररक्षक गणला जातो। तीन महत्वाचे क्षेत्ररक्षक कोणत्याही संघाचे असतात, ज्याच्यामध्ये आपण एक लॉंग ऑनला पाहू, एक लॉंग ऑफला पाहू आणि एक डीप मिड विकेटला पाहू, ते तीन क्षेत्ररक्षक हे नेहमीच महत्वाचे मानले जातात। तर देवानंद मात्र खेळतोय 10 चेंडूंवरती 21 धावसंख्येवरती खेळतोय, जबरदस्त आपल्या नाव लौकिकाचं साजेशी अशी कामगिरी देवानंद कोहली करू पाहतोय। सातत्याने आपण पाहिलंय आरके ट्रॉफीमध्ये ज्या वेळेला लाईव्ह मॅचेस होत्या त्यावेळेला 50+ स्वतःचं वैयक्तिक अर्धशतकी खेळी करणारा हा देवानंद सातत्याने गव्हाणसाठी तारणहार ठरलाय, सातत्याने गव्हाणसाठी संकट मोचक ठरलाय देवानंद कोहली। गव्हाणचा कोहिनूर ही राजाला म्हटलं जातं, गव्हाणचा सचिन तेंडुलकर ज्याला म्हटलं जातं तोच देवानंद कोहली, ज्याने पहिलं षटक फेकलं होतं, अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या, आता मात्र खेळतोय 21 धावसंख्येवरती। खूप फुलरलँड डिलिव्हरी होती या वेळेला, पुन्हा एकदा फटकात थोडासा कट घेऊन जाते लॉंग ऑफला, लॉंग ऑनला, तिथं मात्र एक धाव सहज पूर्ण केली जाते। मोरेश्वर बघा सातत्याने दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय, काय जबरदस्त फिटनेस मोरेश्वरनी ठेवली, काय जबरदस्त चलाकी मोरेश्वरकडे आहे। बघा मित्रांनो क्रिकेट म्हणजे काय असतं, प्रत्येक वेळेला चौकार षटकार मारणं म्हणजे क्रिकेट नाहीये, तर रणनीती आखणं आणि त्या रणनीतीने समोरच्याला साथ देणं म्हणजे क्रिकेट आहे। देवानंद चांगला खेळतोय, त्याला साथ देणं म्हणजे मोरेश्वरचं काम आहे। पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू लॉप केला लॉंग ऑफच्या वरून, मोरेश्वर सांगतोय की इफ देवानंद इज हिटिंग ओव्हर द ग्राउंड देन व्हाय शुड आय वेट, दिस इज अगेन अ बाउंड्री। हा चौकार निश्चितच आमच्याही दृष्टिक्षेपात आलाय, हा चौकार आहे निश्चितच निर्विवाद चौकार जातोय। तर एकत्रित पाहिलं तर राज मात्रे ही महागडा ठरतोय, पहिला षटक 11, दुसरा षटक 11 आणि तिसरा षटक 12। ओव्हर टू प्रेझेंटेशन बॉक्स अविनाश कोहली। तर राजकिरण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये माझ्या समवेत आहेत पुढच्या सामन्याचे कर्णधार, अर्थातच वाळ संघाचे कर्णधार मनोजी दापोलकर दादा आणि जगदीश दादा, मॅन फ्रॉम तरगर। तर नाणेफेक केली जाईल सिकंदर पाटील दादांच्या हस्ते नाणेफेक केली जाईल आणि कॉईन दाखवायचं आहे, छापा हा काटा हा छापा, कोण बोलणार आहे नक्कीच। तर वहाळ संघाला मान दिला जाईल, हेड इट इज आणि टेल इट इज, थांबा जरा दादा। तर तरगर संघ नाणेफेक जिंकलीत, गोलंदाज क्षेत्ररक्षण स्वीकाराल की फलंदाजी? बहुतेक क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहोत। तर क्षेत्ररक्षण स्वीकारला जाईल, क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना फक्त एकच प्रश्न, पूर्ण टीम अवेलेबल असेल की कोणाची वाट बघितली जाईल? पूर्ण टीम आलेली आहे आमची जवळजवळ, काही टेन्शन नाही। तर काही टेन्शन नाही आहे, वहाळ संघ खरं तर मदन दादासारखा बक्केबाब फलंदाज तुमच्याकडे आहे, परंतु तरगर संघही तेवढाच मजबूत आहे। नाणेफेक हरलात, जर फलंदाजी करायची असेल
तर पाच षटकामध्ये किती धावा कराल? पाच षटकामध्ये साधारणतः 50-60 धावांचा करू टार्गेट करावं लागेल. तर 50-60 धावांचं टार्गेट तरगर संघासाठी बस होईल की त्याच्यामध्ये अजून आपण प्रयत्न कराल? प्रयत्न करू शकतो. तर प्रयत्न करू शकतील मनोज दादा आणि प्रयत्न करू शकतील तरगरचा संघ नायकी. ओव्हर टू यू राजकिरण कोळे. धन्यवाद अविनाश. दरम्यान आपण पाहतोय नवीन गोलंदाज चतुर्थ क्रमांकाचा गोलंदाज सुदर्शन वैयक्तिक पहिल्यांदाच सांघिक चौथा शतक फेकताना पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव येते. धावसंख्येचा फलक धाव एका धावेने हलते 35 वरती जातोय. पुन्हा एकदा मोरेश्वरनी मारण्याचा प्रयत्न केला गेला. ह्या वेळेला मात्र चेंडू हवेत आहे परंतु चेंडू जाते नो मॅन्स लँड मध्ये. इट इज वन मोर टाइम अ बाउंड्री. व्हॉट अ गुड गोइंग मोरेश्वर. व्हॉट अ बॅटिंग बाय मोरेश्वर. अंटिल द लास्ट डिलिव्हरी ऑफ द लास्ट ओव्हर मोरेश्वर वॉज प्लेइंग जस्ट विथ देवानंद. बट आफ्टर द फिफ्थ डिलिव्हरी ऑफ द लास्ट ओव्हर मोरेश्वर इज प्लेइंग व्हेरी हार्ड व्हेरी हार्ड. अगेन इट इज अ बाउंड्री. इन लास्ट डिलिव्हरी ऑफ द अर्लियर ओव्हर ही स्मॅश्ड बाउंड्री. अँड दिस टाइम सेकंड डिलिव्हरी ऑफ द फोर्थ ओव्हर अगेन इट्स अ बाउंड्री बाय मोरेश्वर. नाव रिक्वायर्ड रन्स आर ओनली 10 ऑन 10 डिलिव्हरीज. 10 डिलिव्हरीज टू गो. 10 runs are required right now. Moreshwar is on strike. Again lofted the way over the mid off. This should be a 2 runs, 100% 2 runs because Raj Matre completely misses the fielding this time, but very well covered by the definitely Jagrut Garat. Very well done Jagrut. Karan mahatvacha velala yeun backup karna tehi khup mahatvacha asta. Ja vela Raj Matre karnadat chukle ki tyancha उद्देश होता कॅच घेणं तिथं मात्र चुकल्यानंतर मात्र संघ सहकार्याने चांगलं साथ दिले. मोरेश्वर पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र हवेत होता. ही झेल होऊ शकली नाहीये. पुन्हा एकदा झेलदान झालंय. चौकार जाईल की नाहीये परंतु एकेरी दुहेरी तिहेरीची मात्र दमछाक करून टाकली समोरच्या संघाला. मात्र ह्या गव्हाण संघाने सातत्याने एकेरी दुहेरी तिहेरी करून पाहतोय आपण. मोरेश्वरच्या चेंडू पळीतून आलेल्या 3 धावा. धावसंख्या धाव फलकावरती 44 असताना अवघ्या 5 धावांची गरज. जबरदस्त कामगिरी करून दाखवते गव्हाण संघ. जबरदस्त कामगिरी करून दाखवते मोरेश्वर आणि देवानंद. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट ज्याला दुधारी तलवार असा अविनाश कायम म्हटलं जातं तर ही धार मात्र योग्य वेळेला लागली देवानंद कोळीची. जसा पहिला फुलारलँड डिलिव्हरी आहे पॅडल स्वीप केलाय रिव्हर्स स्वीपचा अवलंब केलाय. चौकार 13 चेंडू आणि 27 धावसंख्येवरती खेळतोय देवानंद कोळी. तर 13 चेंडू आणि 7 चेंडू आणि 1 धावेची गरज. एक षटक बाकी आहे चौथ्या षटकातील एक चेंडू बाकी आहे. अवघ्या 1 धावेची गरज आहे. 13 चेंडू 27 धावसंख्येवरती देवानंद खेळतोय जबरदस्त कामगिरी. खोलवर टप्प्याचा चेंडू हलकेच मारून तटावला आहे. तिथं मात्र वाईड इश मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक हा चेंडू फेक केल तोपर्यंत सहजरित्या एक धाव पूर्ण केली जाते. ओपनिंग प्लेअर ऑफ द गव्हाण टीम देवानंद अँड मोरेश्वर कम्प्लिटली हिट द 48 रन्स. तर सन्माननीय श्री मेघनाजी वाजेकर यांच्याकडून एक सडल हस्ते मदत येते. स्पर्धेचं प्रमुख उद्दिष्ट आपण पाहतोय एक पावलं समाज सेवेसाठी. मेघनाजी आपल्या शुभ हस्ते आपण हे 1100 रुपयाचं दान आपण द्यायचंय. खरोखरच जितेंद्र दादा सोमासे ज्या स्क्रीनवर